वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीनं सिंहगड, राजगड, तोरणा या किल्ल्यांवर अल्ट्रा मॅरेथॉन रनचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवार 8 डिसेंबर रोजी ही स्पर्धा होणार आहे. एकाच वेळी 3 किल्ल्यांवर स्पर्धक धावणार असून तब्बल 11 देश, भारतातील 22 राज्ये आणि 57 शहरातील स्पर्धक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुण्यात होणारी ही स्पर्धा UTMB म्हणजेच अल्ट्रा ट्रेड डी मॉड ब्लॉकच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडली गेली आहे. स्पर्धेत भारतासह कॅनडा, जर्मनी, स्वित्झर्लंड, बांगलादेश, हाँगकाँग, जपान, फ्रान्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम यासह 11 देशातील स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त दिग्विजय जेधे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे विश्वस्त अनिल पवार, अमर धुमाळ, मंदार मते, मारुती गोळे, महेश मालुसरे उपस्थित होते. पुरातत्व विभागाचे विलास वहाने, वनविभागाच्या श्रीलक्ष्मी ए भोर, वनविभागाच्या आशा भोंग, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पर्यटन विभागाच्या सुप्रिया करमरकर यांचे विशेष सहकार्य लाभले असून ग्रामस्थांचे देखील स्पर्धेसाठी सहकार्य मिळाले आहे. कांचनजुंगा करणारे पहिले महाराष्ट्रीयन आणि एव्हरेस्टवीर हर्षद राव हे यंदाच्या मॅरेथॉनचे डायरेक्टर आहेत. यंदा 350 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले असून मागील वर्षी ही संख्या 218 इतकी होती. अनिल पवार म्हणाले, 8 डिसेंबर रोजी 17:45 सिंहगड पायथ्यालगत गोळेवाडी चौकापासून स्पर्धा सुरू होईल. यंदा 53 किलोमीटरचा मार्ग असणार आहे. स्पर्धेत पुरुष व महिला असे 2 गट आहेत. 11 किलोमीटर स्पर्धा सिंहगड पायथा ते नरवीर तानाजी मालुसरे समाधी आणि पुन्हा पायथ्यापर्यंत अशी होणार आहे. 25 किलोमीटर स्पर्धा सिंहगड ते राजगड पायथा अशी होणार आहे, तर 53 किलोमीटर स्पर्धा सिंहगड, राजगड, तोरणा अशी होणार आहे. वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनच्या वतीने यंदाला दुसरी एडिशन SRT अल्ट्रा मॅरेथॉनची दिनांक 8 डिसेंबर या ठिकाणी भरवली गेलेली आहे. ती सिंहगड, राजगड, तोरणा या किल्ल्यांवरनं ती सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामध्ये 11 देश, भारतातील 22 राज्य आणि 57 शहरांमधनं सहभाग आलेला आहे. यामध्ये 11 किलोमीटर, 25 किलोमीटर आणि 53 किलोमीटर असे 3 कॅटेगरीज आहेत ज्यामधून हे स्पर्धक धावणार आहे. तर यंदाला दुसरं जे एडिशन आहे यंदाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि पुण्याचे महापौर माननीय मुरलीधर मोहोळ हे या उद्घाटन प्रसंगी असणार आहेत. त्याचबरोबर कर्जत जामखेडचे नवनिर्वाचित आमदार माननीय श्री रोहितदादा पवार यांची उपस्थिती उद्घाटन प्रसंगी लाभणार आहे. त्याचबरोबर पुण्याच्या वनविभाग, पुण्याचे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, तसेच पुरातत्व विभाग व पर्यटन विभाग यांच्या सहकार्याने व जे ह्या SRT रूटवरची जी काही गावं आहेत, ह्या गावांवर मधले जे काही ग्रामस्थ आहेत यांच्या सहकार्याने ही SRT अल्ट्रा मॅरेथॉन भरवली जाणार आहे. आनंदाची बातमी ही आहे की यंदाच्या वर्षी पुण्यातील हर्षद राव जे एव्हरेस्टवीर आहेत आणि त्याचबरोबर कांचनजुंगा करणारे महाराष्ट्रातले पहिला युवक जे आहेत ते याचं नेतृत्व करणार आहेत. ते यंदाचे रेस डायरेक्टर आहेत. रजिस्ट्रेशन्स जी आहेत ती आमची वेबसाईट आहे www.wgrf.in या वेबसाईटवरती पुढील 2 दिवस खुले राहतील. तर मी वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशन व माझ्या सर्व मित्र सहकाऱ्यांच्या वतीने तमाम पुणेकर, तमाम महाराष्ट्रातील जनतेला मी आवाहन करतो की आपणही या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, गड किल्ल्यांचा आनंद घ्या, तसेच आपल्या जवळपासच्या जे काही आपले मित्र व नातेवाईक असतील त्यांना व्यायामाचा व धावण्याचा या खेळामध्ये त्यांना उतरण्यामध्ये प्रोत्साहन करा. आता 11 देशातले स्पर्धक त्याच्यामध्ये सहभागी झालेत आणि 16 ती संख्या आहे आणि 57 शहरं आहेत जगभरातली की ज्याच्यामधून इथं स्पर्धक धावण्यासाठी आलेले आहेत. अपेक्षा आमची अशी आहे की रविवारी पुणेकर हजारोच्या संख्येने त्या किल्ल्यावरती येत असतात आणि ही स्पर्धा होत असताना केवळ 1 तासाचाच कालावधी आहे की ज्या सिंहगडावरून जात असतात तिथं आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभावं, जेणेकरून सिंहगड, राजगड, तोरणा या किल्ल्यावरून जगभरातून आलेले स्पर्धक धावताना त्यांना नक्की मदत होईल आणि आपल्या किल्ल्यांचा इतिहास जगाच्या पाठीवरती जाण्यासाठी मदत होईल.